36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून ट्रक चालकांची आर्थिक लूट तात्काळ थांबवावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ट्रक चालकांकडून पुढे येते. मंगळवेढा चडचण मार्गावर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत कात्रळ नव्याने RTO चेकपोस्ट कार्यालय उभं करण्यात आलंय. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणारे आणि महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ट्रक्सचा इथे ऑनलाईन वजन काटाकडून प्रमाणापेक्षा जास्त असल्यास त्यांना दंडाची आकारणी केली जाते. शासकीय मूल्य भरूनही ट्रक चालकांकडून 500 रुपये जादा घेतले जात असल्यामुळे परराज्यातील वाहन चालकांनी अक्षरशः आम्ही काय खायचं असा संतापजनक सवाल करून प्रसारमाध्यमांजवळ टाव फोडलाय. सुरत होऊन बंगलोरकडे निघालेला ट्रक क्रमांक GJ01GT1256 ट्रक चालक अफजल अली राहणार उत्तर प्रदेशांनी आमच्याकडून RTO अधिकाऱ्यांनी 500 रुपये घेतले असून कुठलीही पावती न देता खिशात केवळ 30 रुपये शिल्लक आहेत हे ट्रक चालकांकडून सांगण्यात आले. या RTO कार्यालयापासून जवळच कर्नाटक राज्य असल्यामुळे कर्नाटकातून गुटखा दारू गांजा अफू तसेच अवैध शस्त्रे यांची तस्करी सुरू असते यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे प्रशासकीय कार्यालय उभारण्यात आले आहे. सीमा तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग वनपरिक्षेत्र सोलापूर मंगळवेढा पंढरपूर अन्य औषध प्रशासन विभाग आदी कार्यालयांचे एकही कर्मचारी येथे थांबून तपासणी करत नसल्यामुळे तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची नागरिकांची चर्चा आहे. परवा स्थानिक पोलिसांनी कर्नाटकातून मोटरसायकलवर गुटखा आणि दारू घेऊन येणाऱ्यांवर पकडून कारवाई केली. हे 2 मजली कार्यालय कर्मचाऱ्यांच्या अभावी केवळ शोभाच बढू पाहत आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 पासून हे कार्यालय सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. या तपासणी नाक्यावर ऑनलाईन वजन काटा असून ओव्हरलोड गाड्यांना कमीत कमी 20,000 रुपये दंड आणि पुढे प्रतिटनाला 2,000 रुपये वाढीव दंड आकारला जातोय. महिन्यातून जवळपास 15 गाड्या ओव्हरलोडच्या जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात जवळपास 80 गाड्यांची आवक होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुरतला निघालेली गाडी मंगळवेढा येथे आहे. आपण पाहू शकाल या गाडीकडून RTO चेकपोस्टवरती 500 रुपये घेतले जात आहे. वजन पावती असताना 188 रुपयाची वजन पावती आहे आणि याच्याकडून 200 रुपये घेतले आणि एक्स्ट्रा 500 रुपये घेतलेले आहेत. कहाचे आहे? बेंगलोरचे आहे. कहा जा रे? ये पावती कितनी रुपये की? हा 190 रुपये की. उसको 190 रुपये दे दिया और बाद में फिर 500 रुपये ले लिया. 500 रुपये किस? मैं पूछा था किस चीज का ये 300 रुपये होता है लेकिन इन्होंने बोला कि 500 रुपये होता है. ऐसा मैंने बोला कि नहीं साहब ये क्या हर बांटो की बोला कि 500 रुपये तो मैंने पावती तो दो पावती नहीं. जो पैसा दिया था उसका पर्ची दिया क्या? नहीं हमें कुछ पावती वगैरह कुछ नहीं दिया. हमारे पास जो भी था सब खत्म हो गया. बस ये मेरे पास 30 रुपये बचा है. मेरे पास खाने तक का पैसा नहीं. आपण पाहू शकाल ड्रायव्हर लोकांना कशा पद्धतीने लुटलं जात आहे. या लोकांजवळ आता खायला जेवण करायला सुद्धा यांच्याजवळ पैसे नाहीत. परंतु हे RTO चेकपोस्टवाले कशा पद्धतीने प्रत्येक गाडीकडून पैसे उकळतात. हे मंगळवेढा पंढरपूर पुणे जाणारा हा रस्ता आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी संजय चव्हाण सोबत नूर मनेरी सोलापूर.